कोणत्या प्रवृत्ती कोर्टात जाते, कोण याच्यात अडथळा निर्माण करतं, आणि अडथळा निर्माण करण्यासाठी कोण त्यांना मदत करत असेल, नावं बघितली की तुमच्या लक्षात येईल तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री, तुम्हाला न विचारता पोलीस जर लाठीचार्ज करत असतील तर तुम्ही सरकारमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता जर लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय? तुम्हाला न विचारता जर पोलीस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील तर हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला देखील, पण खरं म्हणजे मराठा आंदोलनाचा 10 वेळा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला. आमचं सरकार असताना, ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना अध्यक्ष मुख्यमंत्री, तेव्हापासून याचा निर्णय झाला. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी कोण कोर्टात गेलं आणि कोर्टात त्यांना मदत कोण करत होतं आणि किती मोठे मोठे वकील लावण्यात आलेले, जरा गुगल करून अभ्यास करा. कोणत्या प्रवृत्ती कोर्टात जाते, कोण याच्यात अडथळा निर्माण करतं, आणि अडथळा निर्माण करण्यासाठी कोण त्यांना मदत करत असेल, नावं बघितली की तुमच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. खरं म्हणजे आज अनेक प्रश्न आहेत आपल्याला, आपल्या सर्वांच्या समोर अनेक प्रश्न आहेत. पण काल परवा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकत्रित बसले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यातल्या कुणी जर आदेश दिला असेल लाठी मारचा, लाठी चार्ज करा म्हणून जर कोणाने आदेश दिला असेल तर राजकारण सोडू, ते सिद्ध करायचं. आता जर तुम्ही, तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री, तुम्हाला न विचारता पोलीस जर लाठी चार्ज करत असतील तर तुम्ही सरकारमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता जर लाठी चार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय? तुम्हाला न विचारता जर पोलीस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील तर हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला देखील पटणार नाही. तुम्हाला न विचारता जर पोलिसांनी त्या ठिकाणी जर लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी गंभीर घटनाच नाही दुसरी. पोलिसांच्यावर, कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या लोकांच्यावर या सरकारचं नियंत्रण नाही असं सिद्ध होतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बारकाईने बघा, मगाशी काही क्लिप दाखवण्यात आल्या त्यामुळे आता जास्त काही बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आज आपण सगळ्यांनी एकसंघपणाने थोडस बारकाईनं राजकारणाचा अभ्यास करा. निवडणुका भविष्यकाळात एका वर्षभरात येणार आहेत. वर्षभरात ज्या निवडणुका येतील त्यावेळी जरा डोळसपणाने मतदान करा. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघपणाने तुमच्या समोर समर्थ पर्याय ठेवेल. आम्ही सगळे एकसंघ होऊन महाराष्ट्रात आणि देशातल्या या आलेल्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी मात्र आज एवढ्या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी येऊन पवार साहेबांच्या मागे ताकद उभ्या करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आता परत गेल्यावर प्रत्येक मतदारसंघ बांधायचं काम करा. सभेला उपस्थित राहणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, पक्षातनं काही जण गेले असले तरी पुन्हा ताकदीनं पक्ष उभा करा. मला जळगावकरांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे देवकरअप्पा, की तुमच्या जिल्ह्यात फारशी पडझड झालेली नाही. तुम्ही सगळे राजू दादा एकसंघ आहात. तुम्ही एकसंघपणाने अरुण दादा फार ताकदीनं मनात आणलं तर अरुण दादा तुम्ही सगळे एकसंघपणाने यातले सगळेच्या सगळे, पैकीच्या पैकी खासदार आणि पैकीच्या पैकी आमदार महाविकास आघाडीच्या कडे आणून देण्याचं, निवडून देण्याचं काम कराल. अरुणबाई गुजराती साहेब, तुमच्या वेळेपासून या जिल्ह्याला परंपरा आहे. पहिल्यांदा 85 साली तुम्ही निवडून आलेला होता, तुमच्या 7 जणांपैकी तुम्ही एक होता. तुम्ही प्रेरणा द्या, जुन्या आठवणी सांगा आणि या जिल्ह्यातले तरुण नेते
आपल्या भागातले सगळे मान्यवर यांनी ताकदीनं काम केलं तर जळगाव जिल्ह्याच्या समोरचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल हा विश्वास मी या निमित्तानं देतो. आणि प्रचंड मोठ्या संख्येनं दुपारचं ऊन असताना आपण या ठिकाणी आलात, ऊन लागत असताना पुढे यायचा प्रयत्न केला, आपण परत मागे गेलात आणि त्या ठिकाणी समजूतदारपणाची भूमिका ठेवली, याबद्दल उन्हात उभा राहणाऱ्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.